नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी ना तुम्हाला आहे ना एक असा उपाय सांगणार आहे की नवरा बायकोमध्ये जर नेहमीच वाद निर्माण होत असतील आणि ते वाद जर प्रकोपाला जाऊन जर ती जर माहिती गेलेली असेल आणि तिच्या घरचे जर तुम्हाला वारंवार विनवण्या करून देखील तुमच्या घरकडे पाठवत नसतील किंवा तिचे घरचे जर कान भरत असतील तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना खूप काळजीपूर्वक आणि खूप शांततेने करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ना ह्या उपायात येशील. कारण काय होतं की हा उपाय करताना आपल्याला कोणालाच काही सांगायचं नाही. हा उपाय खूप आणि रेग्युलर आहे ना, तुम्हाला आहे ना 11 वेळेस आहे ना हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय सांगण्या अगोदर आहे ना मी तुम्हाला आहे ना एकच नम्र विनंती करेल की जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी प्राप्त होतील. माणसाच्या आयुष्यामध्ये ना काही असे प्रसंग येतात की चांगल्या संसारात ना विघ्न येतात. हे विघ्न तरी काय येतात की एखाद्याच्या घरामध्ये जर थोड्या भांडणावर जर एखाद्याची बायको जर कायमची माहेरी जात असेल, माहेरी गेल्यानंतर जर माहेरचे लोक जर तिला फसवत असेल किंवा माहेरचे लोक तिचं कान भरत असेल आणि कान भरून जर तिचा संसार मोडायच्या मागे असतील तर तुम्ही हा उपाय करायला काय हरकत नाही. कारण काय होतं की संसार मोडण्यामागे दोनच कारणं असतात. एक तर आपलं स्वतःचं वागणं किंवा तिच्या माहेरीच्या लोकांचं वागणं. तिचे माहेरचे लोक जर तिचे कान भरून जर तुमचा संसार मोडत असतील किंवा तिचे माहेरचे लोक जर तुमच्यापर्यंत तिला येऊनच देत नसतील तर तुम्ही हा उपाय करायला काय हरकत नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळपास आहे ना जर वडाचं झाड असेल ना ज्याला पारांबे येतात त्या पारांब्याचं झाडांना आहे ना मंगळवारी येऊन तुम्हाला जायचं आहे. हा उपाय तुम्हाला मंगळवारी तुम्ही ज्या वेळेस पण तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस भले तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला ज्यावेळेस पण टाईम भेटेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त एकच काम करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही वडाच्या झाडाला जाणार आहे त्यावेळेस तुमचे सगळे कामधंदे उरकून जात जेणेकरून तुम्हाला त्यानंतर तुम्हाला बोलता येणार नाही. वडाच्या झाडाला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे बरोबर जाताना ना दूध साखर एकत्र करून नेना वडाच्या झाडाला न्यायची. वडाच्या झाडाला नेल्यानंतर तिथे ना दूध आणि साखर आहे ना वडाच्या आहे ना झाडाला आहे ना अर्पण करायचे. ते अर्पण केल्यानंतर तुम्हाला आहे ना वड्याच्या झाडाचे आहेत ना 7 प्रदक्षिणा मारायच्यात. 7 प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्ही ते वड्याच्या झाडापाशीला आहे ना मनोभाव आहे ना तुमचं जे पण काही गारण आहे किंवा तुम्हाला ज्या पण संसारात अडी अडचणी येत आहेत तुमच्या नवरा बायकोमध्ये जे पण वाद आहे ते वाद सर्व काही आहे तुम्हाला मनातल्या मनात आहे ना त्या वड्याच्या झाडामध्ये सांगायचे आहेत. कारण वड्याच्या झाडामध्ये ना मंगळदेवतेचा आहे ना वास असतो पाहिजे. कारण जर तुमचा मंगळ कमजोर झाला असेल तर तुमच्या घराचे वाद नेहमीच होणारच आहे. तर तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला आहे ना तिथून निघून जायचे. तिथून फक्त तुम्हाला त्यानंतर एकच काळजी घ्यायची ज्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करता ना तो उपाय केल्यानंतर पुढचा 1 तास तुम्हाला कोणासंग एक शब्दही बोलायचा नाही आहे. ह्यामध्ये ना आपल्याला आहे ना मंगळदेवतेला आहे ना प्रसन्न करायचं आहे किंवा मग आपला मंगळ जो कमजोर आहे किंवा आपल्या मंगळाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करायच्या आहेत त्याच्या. तर तुम्ही हा उपाय नेम नक्की करून बघा. तुम्ही हा उपाय जसजसा करताल तुम्हाला हा कमीत कमी 11 वेळेस उपाय करायचा आहे. म्हणजे 11 मंगळवार हा उपाय करायचा आहे. ह्या 11 मंगळवार उपाय केल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही तुमच्या दोघांमध्ये जे वाद आहेत ते वाद आहेत ह्या 11 मंगळवारचे आत आहेत ना हे वाद आहेत ना तुमचे कायमचे संपतील आणि तुमचा संसार आहे सुखाने आणि समृद्धीने होईल. तुमच्या दोघांमध्ये ज्यांनी पण आले आजपर्यंत अडी अडचण निर्माण केलेत ना ते लोकच तुम्हाला दोघांना एकत्र आणतील. तर चला मित्र हा उपाय करून बघा. हा उपाय जर समजण्यात काही अडी अडचणी असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्या सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चला मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.